आता बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी शाळेच्या जवळ 100 मीटर अंतरावर हे ज्या पानटापऱ्या वगैरे किंवा हॉटेल ज्या 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 ठिकाणी पान मसाला वगैरे किंवा काही गुटख्याचे पदार्थ किंवा अवैधरित्या जे काही विक्री होते त्या संदर्भात आम्हाला कारवाईचे आदेश दिले होते, त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी तुषार सोनवणे साहेब असे आम्ही दोघं मिळून प्रत्येक ठिकाणी आता कारवाई करत आहोत. असे काही काही आयडेंटिफिकेशन केलेले आहेत पानटापऱ्या काही छोटे छोटे हॉटेल्स, तर ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि ते डिमॉलिश करायचं आम्ही आज कारवाई करीत आहोत. वरती कारवाई करतोय काय सांगाल नेमकं, कुठे कुठे कारवाई करणार आहोत आपण आणि कारवाईचं स्वरूप काय असेल? पोलीस विभागामार्फत या ठिकाणी सर्वे करण्यात आलेला आहे, म्हणजे शाळेच्या 100 मीटर अंतरावर ज्या काही टपऱ्या वगैरे असतील त्याची यादी प्राप्त झाली आहे पोलीस विभागाकडून. तर वल्लीपी रोड असेल, एम के कॉलेज असेल, या सर्व भागांमध्ये ज्या काही टपऱ्या आहेत त्या ठिकाणी आमची कारवाई असेल. किती साधारण शाळांच्या इथे आपण कारवाई करणार आहोत? एक साधारणतः 7 शाळांची यादी प्राप्त झाली त्या ठिकाणी जे काही आले टपऱ्या आहेत त्यांची. आता ही सुरुवात केलेली आहे दुर्गाडीपासून आणि आज दिवसभरात बाकी ठिकाणी कारवाई केली. कोणार्क अपना शहर अपनी बातें.